उन्नतीला सुलभ करणाऱ्या आमच्या सुप्रसिद्ध स्टार इंडस्ट्रीजच्या माध्यमातून घेऊन येत आहोत दर्जेदार उत्पादने. कडवा कुट्टी, सायकल कोळपे, मीटर पेटी, लाकूड कोळसा शेगडी, गृहिणींसाठी खास आटा चटकी, तसेच उकाड्यापासून सुटका देणारे मीटर आणि प्लास्टिकचे दर्जेदार कूलर, तसेच कडवा कुट्टी मिशनचे स्पेअर आणि दुरुस्त करून मिळेल. खास दीपावलीच्या निमित्तानं योग्य आणि आकर्षक किमतीत सर्व उत्पादने मिळतील. खरेदीसाठी आमचा पत्ता येवलेवाडी कराड विटा रोड, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. राज्यातील 357 एस टी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई. न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य शासनाने एस टी कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणासाठी जी आर काढला आहे. त्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमून 3 महिन्यांत याबाबत कार्यवाही करण्याचे शासनाच्या वतीने सांगण्यात आले होते. मात्र प्रवाशांचे हाल थांबवण्यासाठी न्यायालयाने कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरही एस टी कर्मचारी संपावर ठाम असल्याने न्यायालयाने महामंडळाला अवमान याचिका दाखल करण्यास सांगितले होते. त्यानंतर राज्यातील 357 एस टी कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. शिवप्रताप मानव कल्याण संस्थेच्या वतीने महिलांना भाऊबीजेची भेट. शिवप्रताप मानव कल्याण संस्थेच्या वतीने आयोजित प्रेमाची भाऊबीज या कार्यक्रमात आळसंद व परिसरातील जवळपास 2000 महिलांना भेट स्वरूपात साडीचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना विठ्ठल साळुंखे यांनी आपण सख्खी बहीण नसल्याने शल्य होते पण आज दूर झाल्याचे सांगितले. शिवप्रताप मानव कल्याण संस्था महिला सक्षमीकरण व सबलीकरण यासाठी कार्य करीत आहे. तसेच संस्थेच्या वतीने आतापर्यंत 504 महिला बचत गटांना अर्थसहाय्य केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी शिवप्रताप उद्योग समूहाचे संस्थापक प्रताप शेठ साळुंखे, युवा नेते नितीन जाधव, प्राध्यापक दत्ता हेगडे, संजीवनी राजे, आळसनच्या सरपंच इंदुवती जाधव, धनाजी साळुंखे, दिनकर सुर्वे, प्रताप पाटील कळंबी सरपंच, उत्कर्ष कदम जाधवनगरचे सरपंच, मानसिंगराव जाधव, जयसिंग शिंदे यांच्यासह महिला व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिकलगार संघटनेच्या वतीने निराधार कुटुंबास मदत. भिवघाट येथील हसीना शिकलगार यांना सांगली जिल्हा युवक शिकलगार संघटनेच्या वतीने बांगडी व्यवसाय उभा करण्यासाठी आर्थिक मदत देण्यात आली असून हसीना शिकलगार यांचा पती मयत असून सासू अंध आहे, त्यामुळे यांना उदरनिर्वाह करणे अवघड होत होते. शिकलगार संघटनेने निराधार कुटुंबाला मदत करून त्यांची दिवाळी गोड केली आहे. यावेळी संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष याकूब शिकलगार, संस्थापक हसन शिकलगार, सचिव नौशाद शिकलगार, सहखजिनदार निहाल शिकलगार व जहांगीर शिकलगार आदी उपस्थित होते. शेतकरी सेनेच्या आंदोलनानंतर लेंगरातील 28 शेतकऱ्यांचे ऊस बिल जमा. शेतकरी सेनेचे अध्यक्ष भक्तराज ठिगळे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 4 नोव्हेंबर रोजी विटा तहसील कार्यालयासमोर खरडा भाकरी आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर ग्रीन पॉवर गोपूस कारखान्याच्या व्यवस्थापकांनी लेंगरे येथील 28 शेतकऱ्यांची उसबिले रक्कम 15,40,000 रुपये धनादेशाद्वारे ठिगळे यांच्याकडे आज सुपूर्द केली होती. त्यावेळी लेंगरे येथील शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते. सांगली जिल्हा बँकेसाठी दुरंगी लढत. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी व भाजप यांच्यात सरळ लढत होणार आहे. या निवडणुकीसाठी 316 जणांचे अर्ज वैध ठरले होते. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले आहेत. 21 संचालकांच्या जागांसाठी होत असलेल्या या जिल्हा बँक निवडणुकीत सेनेचे आमदार अनिल बाबर, राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक व काँग्रेसचे महेंद्र लाड बिनविरोध निवडून आले. उर्वरित जागांसाठी दोन्ही पॅनेलमध्ये अटीतटीची लढत होत आहे. यासाठी आज मतदान करण्यात येत असून उद्या मतमोजणी होणार आहे.